लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत। नवी मुंबई मेट्रो रेलवे में स्थानीय प्रकल्पग्रस्तों को नौकरी दिलाने के मांग के साथ बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर ने आज काम बंद आंदोलन किया। उन्होंने कहा कि मेट्रो नवी मुंबई करों की जमीन पर बन रही है, इसलिए उसमें स्थानीय प्रकल्पग्रस्तों को नौकरियों में प्राथमिकता मिलनी चाहिए, लेकिन सिडको है कि बाहरी लोगों को नौकरियाँ दे रही हैं। बीजेपी विधायक प्रशांत ठाकुर ने कहा कि तमाम मांगों के बाद भी सिडको का रवैया नहीं बदल रहा, इसके लिए काम बंद आंदोलन करना पड़ा है। बता दें कि खारघर में 11 किलोमीटर लंबाई की पहली मेट्रो लाइन लगभग तैयार होने वाली है। खबर है कि इसके प्राथमिक संचालन के लिए बाहर से कर्मचारी बुलाए जा रहे हैं, जिसके खिलाफ प्रशांत ठाकुर ने विरोध शुरू कर दिया है। आइए सुनाते हैं उनका और क्या कुछ कहना है। तलोजा मेट्रो डेपो या ठिकाणी सर्व प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं होतं, हे आंदोलन करत असताना आमची एकच मागणी होती की इथल्या प्रकल्पग्रस्तांना त्या मेट्रोमध्ये कामाला लावलं पाहिजे, आणि म्हणून या दृष्टिकोनातून जे त्या ठिकाणी आंदोलन आम्ही केलं, ते आंदोलन करत असताना आम्हाला सिडकोच्याकडून महामेट्रोच्याकडून शाश्वती हवी आहे की इथल्या प्रकल्पग्रस्तांना इथे निर्माण होणारा प्रत्येक रोजगार मिळाला पाहिजे। पण दुर्दैवानं मेट्रो महामेट्रोचे कुठले अधिकारी त्या अशा पद्धतीचं आश्वासन द्यायला तयार नव्हते, तोंडी आश्वासनावरती विश्वास ठेवायला आम्ही तयार नव्हतो, आणि म्हणून या अनुषंगानं शेवटी आम्ही त्यांच्या गेटमधून आतमध्ये जायचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी आम्हाला डिटेन केलं आणि इथं पोलीस स्टेशनला घेऊन आले, पण याचा अर्थ आमचं आंदोलन संपलं असं होत नाही। बताना जरूरी है कि मेट्रो रेलवे सिडको की एक महत्वाकांक्षी परियोजना है। मार्च 2019 में इसका काम पूरा होना था, लेकिन आज अगस्त 2021 तक अधूरा पड़ा है। सिडको इसे 2022 में किसी भी हाल में पूरा करना चाहती है। हालांकि जिस तरह लगातार कॉन्ट्रैक्टर बदल रहे हैं, उससे तय समय में यह काम पूरा होगा यह कहना मुश्किल है। भूमिपुत्र आहेत आणि इथले कॉलनी वाले सगळ्यांची इच्छा आहे, बाबा इथे तुम्ही पहिल्यांदा प्रकल्पग्रस्तांना तिथे 80% तुम्ही त्याच्यामध्ये सामान, आम्ही असं म्हणत नाही महाराष्ट्रातल्या दुसऱ्या कुठल्या लोकांना नोकरी देऊ नका, पण पहिलं प्राधान्य ना द्या ना, क्वालिफाईड आहे तिथे, शिकलेले आहेत, तुमच्या त्या शिक्षणात जे बसतील त्यांनाच तुम्ही द्या। आमचं असं म्हणणं नाही की आम्ही शिक्षणात बसत नाही, तरी पण आम्हाला तिथे द्या, चेष्टा करता काय आमची तुम्ही, आणि ह्याला जबाबदार ही लोक आहेत। आम्ही त्यासाठी पोलीस प्रशासनाला विनंती केलेली, आमदार साहेबांनी पण सांगितलंय की सातत्यानं हा जर खेळ करायचा आम्हाला, आम्ही ते करू, प्रकल्पग्रस्तांसाठी इथं उठायचं नाही, इथं काय करायचं दुनिया आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही त्या पद्धतीनं जाऊ, लपाछपी करू नका, असं ते स्पष्ट सांगा, काय कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतं काय उपकार करत नाही, रक्त सांडलंय आमचं सगळ्यांचं इथे, ह्यांचं रक्त सांडलं पाहिजे का आता, ही वेळ आणले का यांनी, याला जबाबदार कोण, हे सगळं होत असेल त्यांनी आता शानपणा, मला अधिकार नाही, मग तुम्ही कशाला आले इथे, अधिकार नाही तर कशाला बोलवलं इथे, 15 दिवसापूर्वी पत्र दिलं होतं ना की अशी आंदोलनं विनाकारण फसू नका ना, हा कायदा आहे तुम्ही की प्रकल्पग्रस्तांना इथल्या भूमिपुत्रांना ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तुम्हाला इथे न्याय दिला पाहिजे, त्यांना नोकरी दिली पाहिजे आणि क्वालिफाईड लोकांना द्या, एवढं तर आमचं या ठिकाणचं म्हणणं आहे। संघर्षाशिवाय यांना ती कळत नाही, पण हा संघर्ष ज्या पद्धतीनं जेबा पाटील साहेबांनी केला, आता पुन्हा तीच आठवण आम्हाला त्याच तालमीत आम्ही तयार झालो, त्यामुळं पुन्हा तीच जर अपेक्षा यांची असेल तर त्यांनी पण तयार राहावं यासाठी। इथे साफसफाईला सोडली तर जे यांचं ऑफिस स्टाफ आहे काका असो महामेट्रो, इथे एकही आमचा प्रकल्प रस्ते घेतलेला नाही, ते गेल्यानंतर त्यांचं एकच मत हाय क्वालिफिकेशन पाहिजे। अरे हाय क्वालिफिकेशन, इथं तुम्ही मेट्रो चालू कराला, चायनाची मेट्रो, चायनाचे सगळे ते इथे लोक आले होते, त्यांच्याकडून तुम्ही क्वालिफिकेशन घेतला, आम्हाला क्वालिफिकेशन मिळू शकत नाही। तुम्ही जर त्यांचं ज्ञान घेऊन इथं तुम्ही त्यांच्या ट्रेनिंगवर इथं मेट्रो चालवता, आमची मुलं का चालू शकत नाही का? आज तुम्ही सिडकोचे जे सेंटर आहेत तिथं ट्रेनिंग द्या ना, आज 11 वर्ष तुमचं काम चालू आहे, त्या पिरियडमध्ये तुम्ही ट्रेनिंग देऊन आमच्या मुलांना प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना तुम्ही तयार करायला पाहिजे होते।
कुठल्याही प्रकारचं यांना हे नाही. आम्ही पत्रव्यवहार करतो, आमची संघर्ष समिती करतो, मी स्थानिक नगरसेवक म्हणून करतो. आमदार साहेब आता 4 महिने झाले, माझा सतत फॉलोअप आहे. साहेब स्वतः बोलले ते महाव्यवस्था भाई, ते कुठल्याही प्रकारचं त्यांचं उत्तर नाही. हे देणार शिडकोवर ढकलणार, शिडकोवरला आम्ही महामेट्रोला दिलेलं आहे, ते कुठलाच यांचा ताळमेल नाही. फक्त प्रकल्पग्रस्तांना डावलाचा हेच त्यांचा उद्देश आहे. शेवटी आम्हाला हा निर्णय ठोस निर्णय घ्यायला लागला. 7 दिवस झाले तुम्ही चर्चेला येतात, आम्ही तुमचे घेऊ. अरे लेखी द्या ना, घेऊ काय. 5 आमच्या इंटरव्ह्यू घेतल्या, 5 म्हणजे त्यांना जे हाय क्वालिफिकेशन त्या मुलांचं आमच्या इंटरव्ह्यू घेतले 5 जणांशी. 2 ते हे केलं, सिलेक्ट केले, महिना झाला अजून त्यांनाही घेत नाही. जाणीवपूर्वक टावल्याचं काम यांचं इथे. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.